गाईज वेलकम टू न्यू लर्निंग प्लॅटफॉर्म. काहीच NTU यू जी सी नेट आणि सेट एक्झाम या दृष्टिकोनातून पेपर फर्स्ट असतो सर्वांसाठी कॉमन. त्यातील आपण युनिट पाहतो ICT म्हणजे इन्फॉर्मेशन कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी. याआधी काहीच हायर एज्युकेशन टीचिंग ॲप्टिट्यूड आणि रिसर्च ॲप्टिट्यूड तीनही युनिट पूर्णपणे कम्प्लीट झाले आहे आणि कम्युनिकेशनला आपण सुरुवात केली आहे. पण काही ICTचे युनिट बाकी ICTचे काही प्रिव्हियस रिक्वेशन बाकी होते ते आपण कवर करत आहोत. तर ICTमध्ये आपण हे लेक्चर नंबर 12 आहे. याआधी मी 11 लेक्चर अपलोड केलं आहे. तर काहीच हे सर्वांचे लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली तुम्ही पाहू शकता. आणि गाईज जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर नेट आणि सेटच्या अपडेटसाठी या चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर आपली VPD एज्युकेशन नावाचे टेलिग्राम चॅनल आहे, लिंक त्याची डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली, त्यालाही जॉईन व्हा जेणेकरून कोणती लिंक्स असेल किंवा कोणती PDF असेल तुम्हाला तिथे इमिजिएटली अवेलेबल होईल. तर गाईज सुरू करूया आजचं लेसन. तर आपण पाहतो ICT ICTमधील जे 2020 नेटमध्ये नेट एक्झाममध्ये जे क्वेश्चन विचारले होते ते घेतले आहेत, जेणेकरून काय होईल की तुम्हाला लेवल कळेल क्वेश्चनची कशी येते, म्हणजे रिसेंटचे क्वेश्चन आहे 2020 मागच्या वर्षीचे. तर आपण तेच आपण ह्या व्हिडिओमध्ये कवर करणार आहोत. आता आपला क्वेश्चन नंबर 41 सुरुवात होत आहे. याआधी मी 40 क्वेश्चन ऑलरेडी डिस्कस केला आहे. 41 क्वेश्चन काय म्हणतो आहे, इन अ कॉम्प्युटर रिलेटेड ॲक्टिव्हिटी विच ऑफ द फॉलोइंग इज इनअप्रोप्रिएट फॉर डिस्क्रायबिंग लँग्वेज ट्रान्सलेटर. आता ॲक्च्युली लँग्वेज शब्द आहे पण वेगळंच काय काय झालं ते लँग्वेज ट्रान्सलेटर असं विचारलं आहे. म्हणजे असं कोणत्या याच्यातील घटक आहे जो इनअप्रोप्रिएट आहे कशासाठी, लँग्वेज ट्रान्सलेटरसाठी. आता असेम्बलर काय करतो, लँग्वेज ट्रान्सलेटरचा एक टाईप आहे, तो काय करतो लोअर लेवल लँग्वेजला, लो लेवल लँग्वेजला काय करतो मशीन लेवल लँग्वेजमध्ये कन्वर्ट करतो. नंतर कंपायलर हा काय असतो, हाय लेवल लँग्वेजला लो लेवलमध्ये कन्वर्ट करतो. नंतर इंटरप्रेटर हा पण हाय लेवल लँग्वेजलाच लो लेवलमध्ये कन्वर्ट करत असतो. म्हणजे कोड हे कोडेड वगैरे काय दिलं ना हे आउट ऑफ कॉन्टेक्स्ट आहे, याचा काही संबंधच नाही. म्हणून आन्सर पण राईट काय 4 आहे, कारण इनअप्रोप्रिएट विचारलं त्याने, इनअप्रोप्रिएट कोणतं येते विचारलं आहे, म्हणून 4 नंबरचा आन्सर राईट आहे. कारण हे तिन्ही आहेत ना, असेम्बलर, कंपायलर आणि इंटरप्रेटर, हे काय करतात लँग्वेजला, एका पर्टिक्युलर लँग्वेजला वेगळ्या लँग्वेजमध्ये ट्रान्सलेट करत असतात. त्याच्यातील हे जे दोन आहेत ना, दोन आणि तीन हे काय करतात, हाय लेवल लँग्वेजला लोमध्ये कन्वर्ट करतात, आणि जे असेम्बलर आहे ना तो लो लेवल लँग्वेजला मशीनमध्ये कन्वर्ट करत असतो. लक्षात ठेवा आपलं 41 नंबरच्या क्वेश्चनचं राईट आन्सर काय, 4 नंबरचं ऑप्शन. आता नेक्स्ट क्वेश्चन आहे, खूप इझी आहे. VDU स्टँड फॉर, म्हणजे VDUचा फुल फॉर्म विचारला आहे. तर VDUचा फुल फॉर्म काय, व्हिज्युअल डिस्प्ले युनिट. लक्ष ठेवा, पुन्हा एकदा सांगतो, व्हिज्युअल डिस्प्ले युनिट VDU. आता अशा वेळेस काय करत जा, जे दुसरे चुकीचे फुल फॉर्म आहेत ना ते वाचत नका जाऊ, फक्त जो राईट आहे ना तो वाचायचा. जेणेकरून काय होतं, एक्झामला चुकीचं आपल्याला लक्षात राहू नये. जर चुकून एखादा चुकीचाच लक्षात राहिला तर आपण त्याला क्लिक करू शकतो. म्हणून जो राईट आहे ना फक्त तोच फुल फॉर्म वाचायचा, चुकीच्यांना इग्नोर करायचं. आता 42 नंबरच्या क्वेश्चनचं ऑप्शन नंबर 3 इज राईट आन्सर. आता 43 नंबर क्वेश्चन, तुम्हाला सांगितलं अभ्यास नसला तरी पण हा क्वेश्चन तुम्ही सोडू शकता. आता लिस्ट फर्स्ट आहे, लिस्ट सेकंड आहे, त्यांना मॅच करायचं आहे. फर्स्ट काय, WWW, नंतर जावा, म्हणजे जावा एक लँग्वेज आहे, नंतर राम. आता याला राम म्हणतो पण ॲक्च्युली काय, रॅम आहे. रॅम म्हणजे रँडम ॲक्सेस मेमरी. नंतर रॉम अँड रॅम याच्यातला फरक पण येतो तुम्हाला कळेल. आता WWW म्हणजे याचा फुल फॉर्म तुम्हाला डायरेक्टली दिला आहे पहा, 3 नंबरचं ऑप्शन, म्हणजे काय, वर्ल्ड वाईड वेब. म्हणजे एचं काय होतं, 3 क्लिक होतं. कुठं दिसतं आहे का याचं 3 क्लिक, तर इथं नाही आहे, इथं कॅन्सल होईल आपलं, इथं पण नाही, हे पण कॅन्सल होईल, इथं पण नाही, हे पण कॅन्सल होईल. म्हणजे आन्सर लगेच येते आपल्याला की तिसरा आन्सर राईट असेल, पण पुढचे पण मॅच करून बघायचे ॲप्रोप्रिएटली मॅच होत आहेत का. आता जावा तुम्हाला सांगितलं की एक लँग्वेज होती, जावा एक आहे प्रोग्राम लँग्वेज आहे, म्हणजे दुसऱ्याचं VI बरोबर आहे का, येस, दुसऱ्याचं 4 नंबरचं बरोबर आहे. नंतर रॅम म्हणजे रँडम ॲक्सेस मेमरी. रँडमला तुम्हाला सांगितलं होतं याला राम म्हणायचं, आणि राम कसा असतो, वनवासात निघून गेला ना, तो लवकर वनवासात निघून गेला, म्हणजे तो काय होता, टेम्पररी होता, म्हणजेच होलाटाईल होता. म्हणून सीचं काय, 1 आहे. नंतर रॉम म्हणजे रीड ओनली मेमरी, ही कशी असते, परमनंट असते, कॉम्प्युटर ऑन ऑफच्या वेळेस ती उपयोग होत असते. म्हणून काय, परमनंट म्हणजेच काय, नॉन होलेटाईल मेमरी. म्हणजे 4 काय, सेकंड इज राईट आन्सर, म्हणजे 5 सेकंड. म्हणून अशा प्रकारे जरी तुम्ही सोडवलं, याच्यातील तुम्हाला सगळे नाही आले तरी चालेल, एक दोन जरी मॅच करता आले ना तरी आपल्याला आन्सर याचं सापडतं. जसं आपल्याला वर्ल्ड वाईड वेब याचा फुल फॉर्म इथं लगेच कळाला, लगेच आपल्याला कळलं की तिसरा आन्सर राईट आहे. म्हणून हे जे बोनस मार्क असतात कशाचे, जे आपल्याला जोड्याजोड्या वगैरे असतात ते. आता म्हणून 43 नंबरच्या क्वेश्चनचं आन्सर 3 इज राईट आन्सर. आता नेक्स्ट क्वेश्चन थोडासा लॉजिकल आहे. --- रिप्रेझेंट रॉ फॅक्ट वेअर ॲज --- प्रोसेस मिनिंगफुल डाटा. म्हणजे असं काय ते रिप्रेझेंट करतं रॉ डाटाला, रॉ फॅक्टला रिप्रेझेंट करतं, आणि असं काय जे प्रोसेस असतं मिनिंगफुल डाटाचं. तर इन्फॉर्मेशन हे रॉ डाटा आहे का, म्हणजे पहिले इथं इन्फॉर्मेशन लिहिलं आणि इकडे बाईट लिहिलं, तर बाईट हा काही संबंध नाही, म्हणून हे लगेच कॅन्सल होतं. इन्फॉर्मेशन हा रॉ डाटा नसतो, तो चांगला मिनिंगफुल डाटा असतो. रेकॉर्ड लिहिलं, फॉर एक्झाम्पल लिहिलं
पण इथं बाईट येतं, मग दुसरा नंबरचा ऑप्शन काय येतं, इथं बाईट येतं. आणि बाईट इज अ प्रोसेस ऑफ मिनिंगफुल डाटा, नो, बाईट इज अ मेमरीचा टाईप येतो, त्याचा काही संबंध नाही, म्हणजे पण कॅन्सल होतं. नंतर तिसरं ऑप्शनमध्ये काय लिहिलं आहे, डाटा आणि इन्फॉर्मेशन. फॉर एक्झाम्पल इथं डाटा लिहिलं, एक मिनटं मी नीट करतो. फॉर एक्झाम्पल इथं डाटा लिहिलं, डाटा आणि इथं इन्फॉर्मेशन, इथं लिहिलं इन्फॉर्मेशन. तर आता वाक्य कसं होईल, डाटा रिप्रेझेंट रॉ फॅक्ट, येस, डाटा काय असतो, रॉ फॅक्ट असतो. आणि वेअर ॲज इन्फॉर्मेशन इन्फॉर्मेशन प्रोसेस मिनिंगफुल डाटा, आणि जी इन्फॉर्मेशन असते ती मिनिंगफुल डाटा असते. तुम्हाला सांगितलं जे डाटा असतो तो कसा असतो, फॉर एक्झाम्पल तुम्हाला एन टी यू जी सी नेटची थोडी इन्फॉर्मेशन पाहिजे, तुम्ही वेबसाईटवर जाताना तुम्हाला पर्टिक्युलर इन्फॉर्मेशन पाहिजे, एन टी एचं फॉर एक्झाम्पल एन टी एचा फुल फॉर्म पाहिजे, साधं सिम्पल. तुम्ही नेटवर टाकलं एन टी यू जी सी नेट, जर तुम्हाला एन टी यू जी सी नेट टाकल्यानंतर बऱ्याच तुम्हाला वेबसाईट दिसतील, बरीच इन्फॉर्मेशन दिसेल, पण ती काय झाली, रॉ डाटा झाला. तुम्हाला ॲक्च्युली पाहिजे काय त्याच्यातून, फक्त एन टीचा फुल फॉर्म पाहिजे, म्हणजे ते झालं मिनिंगफुल इन्फॉर्मेशन. डाटा म्हणजे काय, तुम्ही एखादी गोष्ट सर्च केल्यावर जे काही तुमच्या समोर येईल त्या संदर्भात ते सर्व झाला रॉ डाटा. आणि तुम्हाला एक्झॅक्टली त्याच्यातून जे पाहिजे ना ते तुम्ही घेता ना, त्याला म्हणतो आपण मिनिंगफुल डाटा किंवा मिनिंगफुल इन्फॉर्मेशन. तर लक्षात ठेवा, 44 नंबरचा ऑप्शन नंबर 3 इज राईट आन्सर. फक्त मिनिंग डाटा म्हणजे काय, फक्त रॉ फॅक्ट असते एवढं लक्षात ठेवा. आणि इन्फॉर्मेशन असते ती एक गाळलेली इन्फॉर्मेशन असते, म्हणजे डाटाला आपण गाळून करतो, म्हणजे डाटातून आपल्याला जे गोष्ट लागत नाही त्यांना आपण सोडून देतो, आणि जे फक्त लागते तेवढंच घेतो, त्याला आपण इन्फॉर्मेशन म्हणतो. डाटातून निवडलेली असते ती इन्फॉर्मेशन. आता 45 नंबरचा क्वेश्चन काय, द प्रोसेस ऑफ आय सी टी यूज इन एज्युकेशन इज टू. आता याची थोडी ट्रिक पण सांगणार तुम्हाला. आता पर्पज आहे, द पर्पज ऑफ आय सी टी यूज इन एज्युकेशन इज टू, म्हणजे आय सी टी आपल्या एज्युकेशनमध्ये यूज करण्याचा एम काय, पर्पज काय, ही तू काय विचारला आहे. अट्रॅक्ट स्टुडंट, असा काहीच नाही, स्टुडंटला अट्रॅक्ट करायचं नाही आपल्याला. मेक टीचिंग इंटरेस्टिंग, नाही, टीचिंगला इंटरेस्टिंग करायचं नाही. नंतर ऑप्टिमाइज लर्निंग ऑफ आउटकम, हे असू शकतं, पण चौथा वाजू. प्रोमोट टेक्नॉलॉजी कल्चर इन टीचिंग, नाही, असंही काही नाही, टेक्नॉलॉजीला प्रमोट करण्याचा हाही हेतू नाही. प्रमोट टेक्नॉलॉजी कर म्हणजे यासाठी भरपूर हेतू आहेत, पण हे नाही आहे, ॲप्रोप्रिएट हे नाही. आपल्याला मॅक्झिमम कोणतं चांगलं असेल, कोणतं ऑप्शन सुटेबल असेल ते निवडायचं आहे. ॲक्च्युली हे सर्व बरोबर आहेत, पण मॅक्झिमम चांगल्यात चांगलं कोणतं आहे, तर तिसरं आहे, तर ऑप्टिमाइज लर्निंग आउटकम. कारण एखादी गोष्ट कोणती पण आपण नवीन जेव्हा एज्युकेशनमध्ये आणतो ना, त्याचं सर्वात प्रथम ध्येय असतं ऑप्टिमाइज लर्निंग आउटकम. मग आता ऑप्शन तुम्हाला असे येतात पहा, बऱ्याच वेळा ना टीचिंग ॲप्टिट्यूडमध्ये पण असतं की नवीन नवीन एड्स असतात किंवा त्या टीचिंगमध्ये वापरल्यावर त्याचं एम काय असतं, तर ऑप्शनमध्ये तुम्हाला जर दिसलं ना कधी ऑप्टिमाइज लर्निंग आउटकम, आउटकम शब्द दिसला ना, ऑप्टिमाइज लर्निंग आउटकम, लर्निंग आउटकम दोन शब्द दिसले ना, तर ते ऑप्शन राईट असतं 99%च. 99 नाही, 100% जरी म्हणलं तरी काय नाही. फक्त लक्षात ठेवा, कोणताही क्वेश्चन असो टीचिंग ॲप्टिट्यूडमध्ये बऱ्याच वेळ येतं. टीचिंग ॲप्टिट्यूडमध्ये तुम्हाला असे ऑप्शन असतात, म्हणजे कॅरेक्टराइज, टीचरचे कोणते वैशिष्ट्य असावं किंवा स्टुडंटचे कोणते वैशिष्ट्य असावं, असे बरेच क्वेश्चन येतात. तेव्हा जेव्हा तुम्हाला ऑप्शनमध्ये कधी दिसलं ऑप्टिमाइज लर्निंग आउटकम, हा ऑप्शन बऱ्याच वेळ येतो, फेमस ऑप्शन या, तर लक्षात ठेवा हा ऑप्शन राईटच असतो, रॉंग कधीच नसतो, ऑप्टिमाइज लर्निंग आउटकम. म्हणून आय सी टी आपण एज्युकेशनमध्ये यूज करतो आहे, त्याचा पण पर्पज एकच आहे, ऑप्टिमाइज लर्निंग आउटकम. म्हणजे 45 नंबरचे क्वेश्चनचं 3 नंबर इज राईट आन्सर. आता हा क्वेश्चन तुम्ही जर माझ्या कन्सेप्टचे लेक्चर पाहिले असतील, कन्सेप्टच्या लेक्चरमध्ये हा मी क्वेश्चन डिस्कस केला होता. यामध्ये म्हणलं आहे काय हे पाहूया, द ॲप्लिकेशन ऑफ विच ऑफ द फॉलोइंग आय सी टी इन रिसर्च विल इन्श्युअर वाईडर कवरेज, वाईडर कवरेज लक्षात ठेवा, वाईडर कवरेज अँड इथं अँड आहे, ॲक्सेसिबल ऑफ नीडेड इन्फॉर्मेशन. म्हणजे ॲप्लिकेशन आय सी टीमध्ये असं एक ॲप्लिकेशन आहे की त्यांनी काय होतं, वाईडर कवरेज होतो कशाचा, आपल्याला जी इन्फॉर्मेशन आहे त्याचा. तर हे काय लॅन आहे का, लॅनचा फुल फॉर्म जरी माहिती असेल तरी तुम्हाला कळेल हे ऑप्शन नाही, कारण लॅन काय होतं, लोकल एरिया नेटवर्क नॉट वाईडर, लोकल येतो लॅन नाही, म्हणजे लॅन चुकीचं आहे. नंतर स्काईप, हे तर आउट ऑफ कंटेक्स्ट आहे. नंतर इंटरनेट, इंटरनेटचं पण तुम्हाला सांगितलं होतं, इंटरनेट कसं असतं, विथ इन ऑर्गनायझेशन, म्हणजे आतल्या आत, ऑर्गनायझेशनच्या आत जे असतं ना इंटरनेट त्याला इंटरनेट म्हणते. आणि राहतं आपलं ऑप्शन वॅन, तर वॅन इज द राईट आन्सर, कारण वॅनचा फुल फॉर्मच जरी तुम्हाला माहीत असला तरी तुम्हाला कळू शकतं वॅन म्हणजे वाईड एरिया नेटवर्क. इथं वाईडर शब्द आला आहे पहा, वाईडर कवरेज, वाईडर कवरेज कशामार्फत होतं, वॅनमार्फत होतं, म्हणजे वाईड एरिया नेटवर्क. आता लॅनमध्ये किती कवरेज असतं ते तुम्हाला माहीत असेल, त्याचं किलोमीटर, वॅनमध्ये किती असतं हे जर माहीत असेल, लॅनमध्ये असतं 10 किलोमीटरच्या आत, वॅनमध्ये असतं वाईड एरिया नेटवर्कच्या, म्हणजे तीन गोष्टी असतात एवढं लक्षात ठेवा, लॅन, वॅन आणि मॅन. मॅन म्हणजे मेट्रोपॉलिटन एरिया नेटवर्क, वाईड वॅन म्हणजे वाईड एरिया नेटवर्क, आणि लॅन म्हणजे लोकल एरिया नेटवर्क. मी पूर्णपणे डिस्क्रिप्शन वाईज पूर्णपणे डिस्कस केला आहे आपल्या लेक्चरमध्ये, तुम्ही पाहू शकता मागचे लेक्चर, त्यामध्ये डिस्कशन केलं आहे याबद्दल. तर 46 नंबरच्या ऑप्शनचं सेकंड इज राईट आन्सर, म्हणजे
46 नंबरचे क्वेश्चनचं सेकंड इज द राईट आन्सर. वॅन म्हणजे वाईड, रन आउट वर्क आणि शब्द झाला वाईड, त्यावरून आपल्याला लगेच क्लिक झालं. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. थोडीशी ना सिस्टीम हँग होती त्यामुळे थोडासा प्रॉब्लेम होतो आहे, तरी पण आपण एवढे लेक्चर कम्प्लीट करू. विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट आर करेक्ट, म्हणजे कोणतं स्टेटमेंट करेक्ट आहे ते विचारलं आहे. तीन स्टेटमेंट दिले आहेत, 1, 2 आणि 3. तर एक काय म्हणतं आहे, गुगल वेब ब्राउझर इज कॉल क्रोम, म्हणजे गुगल एक वेब ब्राउझर वापरतो त्याला क्रोम म्हणतात. ॲब्सल्युटली राईट आहे, कारण तुम्ही जर क्रोमला ओपन केलं तर तिथं गुगल दिसतं तुम्हाला, म्हणून गुगलचं एक वेब ब्राउझर आहे त्याला क्रोम म्हणतात, बरोबर आहे. नंतर ॲपल वेब ब्राउझर इज सफारी, येस ॲब्सल्युटली बरोबर आहे, ॲपल काय करतं सफारीला वापरत असतं. नंतर मोझिला फायरफॉक्स इज अन ओपन सोर्स वेब ब्राउझर सॉफ्टवेअर, येस हे पण राईट आहे, कारण मोझिला फायरफॉक्स आहे ते ओपन सोर्स सॉफ्ट वेब आहे, किंवा याला सॉफ्टवेअर पण म्हणतात, लक्षात ठेवा. तीनही बरोबर आहे, म्हणजे ए बी अँड सी तीनही राईट आहे. बेसिक एकदम क्वेश्चन, म्हणजे ऑप्शन नंबर 4 हा बरोबर आहे. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. 10 क्वेश्चन मी कम्युनिकेशनच्या फर्स्ट लेक्चरमध्येच, म्हणजे याचे कन्सेप्ट डिस्कस केला आहे. ज्याने कम्युनिकेशनचं लेक्चर फाईल असेल ना त्याला इमिजिएटली हा क्वेश्चन जमल. तर याच्यात म्हणलं आहे काय, विच ऑफ द फॉलोइंग कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी, हे बघा कम्युनिकेशनचाच ॲक्च्युली हा विषय आहे, पण त्यांनी इथं ICT मध्ये घेतला आहे. विच ऑफ द फॉलोइंग कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी एम्प्लॉय ओनली असायक्रोनियस कम्युनिकेशन, असायक्रोनियस इथं डॅश आहे, असायक्रोनियस कम्युनिकेशन. असायक्रोनियस म्हणजे काय, तर तुम्हाला माहीत असेल इमिजिएटली फीडबॅक नसतो तिथं. दोन गोष्टी असतात, सायक्रोनियस, सायक्रोनियस म्हणजे काय इमिजिएटली फीडबॅक असतो, आणि असायक्रोनियस म्हणजे काय लॅग ऑफ फीडबॅक, उशिरा फीडबॅक भेटतो, लगेच फीडबॅक नसतो. तर त्यांनी विचारलं आहे की कोणती याच्यातील खालची कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी आहे ती असायक्रोनियस आहे, म्हणजे उशिरा फीडबॅक भेटतो, अशी कोणती टेक्नॉलॉजी विचारलं आहे. तर पहिलं वाचा आपण व्हिडिओ कॉन्फरन्स, व्हिडिओ चालू आहे, कॉन्फरन्स चालू आहे, ऑनलाईन आहे, लगेच फीडबॅक भेटेल, ॲब्सल्युटली म्हणजे असायक्रोनिकचं उदाहरण नाही आहे, म्हणजे ऑप्शन आपलं नसणार आहे. नंतर ईमेल, येस ईमेलला आपण मेल टाकल्यानंतर आपल्याला लगेच फीडबॅक भेटतो समोरच्याचा, नाही वेळ लागतो, म्हणून असायक्रोनिकचं उदाहरण आहे, म्हणजे बरोबर आहे. नंतर फोरम्स, आता फोरम्सही असायक्रोनिकचं उदाहरण आहे. आणि इन्स्टंट मेसेजिंग, म्हणजे इन्स्टंट आहे शब्दाचे, इन्स्टंट लगेच मेसेजिंग भेटणार, लगेच आपल्याला इन्स्टंट रिप्लाय भेटणार आहे, म्हणजे असायक्रोनस असेल काही नाही, कारण हे सायक्रोनियस आहे, इन्स्टंट आहे, लगेच फीडबॅक भेटतो आहे. सायक्रोनियस इज कॉल लगेच फीडबॅक, असायक्रोनियस मीन्स लॅग ऑफ फीडबॅक. आणि असायक्रोनियसचं उदाहरण विचारले त्यांनी, तुम्हाला इथं लगेच कळतील. इलिमिनेट जरी केले तुम्ही व्हिडिओ कॉन्फरन्स आणि इन्स्टंट मेसेजिंग, हे तुम्हाला कळतं की याच्यात फीडबॅक लगेच भेटू शकतो. राहतात कोणते दोन ऑप्शन, बी आणि सी. मग दिसतं एक ऑप्शन कुठे, हे पहा 3 नंबरचं ऑप्शन, बी आणि सी इज अ राईट आन्सर. म्हणजे तुम्ही दोन प्रकारे क्वेश्चनला डील करू शकता, एक तर येतं आहे काय ते शोधायचं, किंवा जे येत नाही म्हणजे जे आपल्याला माहिती की हे आन्सर नसू शकतात, त्यांनी विचारलं असायक्रोनिकचे उदाहरण, पण तुम्हाला फॉर एक्झाम्पल असायक्रोनिकचे उदाहरण माहीत नाही, पण सायक्रोनिकचे माहिती आहेत ना, व्हिडिओ कॉन्फरन्स हे सायक्रोनिकचं आहे, इन्स्टंट मेसेजिंग हे सायक्रोनिकचं आहे, मग राहतंय काय, बाकीचं राहिलेलं आन्सर असेल बी एन सी राहतंय, म्हणून 3 नंबरचं ऑप्शन राईट आहे. तर नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. आता नेक्स्ट क्वेश्चन पहा, मी आत्ता सांगितलं त्याच्यावरच क्वेश्चन आहे. पहिलं क्वेश्चन असतो, द मेन पर्पज ऑफ ICT फॉर क्लासरूम टीचिंग इज टू, म्हणजे ICT यूज करायचं क्लासरूम टीचिंग म्हणजे त्याचा मेन पर्पज काय, हेतू काय विचारलाय. पहिलं ऑप्शन असू, मेक द क्लासरूम इन्स्ट्रक्शन इंटरेस्टिंग, नाही इंटरेस्टिंग बनवायचं आहे पण मेन पर्पज तो नाही आपला, सेकंडरी पर्पज येते. नंतर डायवर स्टुडंट अटेन्शन इन क्लास, अटेन्शन नाही त्यासाठी नाही. नंतर कीप स्टुडंट एंगेज इन क्लास, त्याच्यासाठी नाही, स्टुडंटला एंगेज करून ठेवायचं त्याच्यासाठी, म्हणजे मेन नाहीत, ते आहेत पर्पज पण मेन पर्पज नाहीत. तर बाकीचं राहतं काय, ऑप्टिमाइज लर्निंग आउटकम ऑफ टीचिंग, शब्द काय आला ऑप्टिमाइज लर्निंग आउटकम. तुम्हाला मी मागच्याच आपल्या मागच्याच याच्यात सांगितलं क्वेश्चनमध्ये की ऑप्टिमाइज लर्निंग आउटकम हे ऑप्शन दिसलं तर 100% ते बरोबरच असतं, लक्षात ठेवा. ऑप्शन ऑप्टिमाइज लर्निंग आउटकम ऑफ टीचिंग हे ऑप्शन काय राईट आहे 49 क्वेश्चनचं. आता यांनी विचारलं काय मेन पर्पज ICTचा क्लासरूममध्ये यूज करण्याचा काय आहे, मग ICT आपण काय यूज करतो आहे, तर ऑप्टिमाइज लर्निंग करायचं आपल्याला कोणाचं, टीचिंगचं, म्हणजे लर्नरला ऑप्टिमाइज लर्निंग द्यायचं आहे. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. एकदम इझी क्वेश्चन आहेत, फक्त थोडंसं डोकं लावून सोडवा. आज सिलेक्ट द ऑप्शन दॅट कंटेन ओनली द कॉम्प्युटर इनपुट, या ॲक्च्युली कॉम्प्युटर नंतर इथं आहे इनपुट, कॉम्प्युटर इनपुट डिव्हायसेस. सिलेक्ट द ऑप्शन दॅट कंटेन ओनली कॉम्प्युटर इनपुट डिव्हायसेस, म्हणजे हाच त्यांनी विचारलं आहे की कॉम्प्युटरचे इनपुट डिव्हायसेस कोणते आहेत खालीलपैकी. तर पहिलं ऑप्शन वाचा आपण खालून निवडलंच, तर जॉयस्टिक, जॉयस्टिक कीबोर्ड अँड माऊस, डिजिस काय केलं हे एक मिनटं, येस जॉयस्टिक, जॉयस्टिक कीबोर्ड अँड माऊस रजिस्टर, तर हे राईट आहे याचं ऑप्शन.
कारण काय विचारलं आहे, त्यांनी इनपुट डिव्हायसेस कोणते ते विचारलं आहे, आणि जॉयस्टिक कीबोर्ड म्हणजे कीबोर्डने आपण काहीतरी इनपुट देतो कॉम्प्युटरला, म्हणजे हे तर बरोबर आहे, आणि माऊस, माऊसने पण काय करत असतो, क्लिक करत असतो स्क्रीनवर, म्हणजे इनपुटच देतो, म्हणून ऑप्शन नंबर 4 बरोबर आहे. पण बाकीचे ऑप्शन का रॉंग आहेत ते पण पाहू. जॉयस्टिक कीबोर्ड हे बरोबर आहे, इनपुट आहे, पण परत त्याच ऑप्शनला का, एक मिनटं, काहीतरी नाही, डिजिटल मॉनिटर हे डिजिटल माऊस आहे पण हे मॉनिटर आहे. तर जॉयस्टिक कीबोर्ड आणि डिजिटल मॉनिटर, मॉनिटर आपल्याला बाहेर पिकत असतो, म्हणजे आपल्याला मॉनिटर बाजू दिसतं, आपण त्याच्यात काही इनपुट करत नाही, म्हणून हे रॉंग आहे. नंतर जॉईस, नंतर माऊस, मॉनिटर जिथं आपण मॉनिटरला म्हणून, हे पण नाही. नंतर कीबोर्ड, कीबोर्ड, माऊस, जॉयस्टिक, प्रिंटर, प्रिंटर म्हणजे काय आपल्याला बाहेर देत असतं ते, म्हणून प्रिंटर पण नाही. आता इनपुट म्हणजे काय, ज्याच्या द्वारे आपण कॉम्प्युटरला काहीतरी ऑर्डर देऊ शकतो, काहीतरी त्याच्या कॉम्प्युटरमध्ये आपण इन्व्हॉल्व करू शकतो, ते जॉयस्टिक कीबोर्ड आहे आणि माऊस रजिस्टर, हे पण काय त्याचं राईट आन्सर आहे. थोडासा प्रॉब्लेम येतो टेक्नॉलॉजीमुळे, हँग होतो ती सिस्टीम, त्यासाठी सॉरी. जर व्हिडिओ आवडला असेल तर कमेंटमध्ये कमेंट करा, आणि काही चुकलं असेल तरी कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू.